महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या निवडणुकीत प्रभारी अधीक्षकांकडून सत्तेचा गैरवापर, सचिन भालेकर यांचा आरोप। धुळे महापालिकेच्या उपमहापौरपदी अनिल नागमोते यांची बिनविरोध निवड। महापालिकेने शास्ती रद्द करून कर वसुलीसाठी मोहीम राबवावी, समाजवादी पार्टीची मनपा प्रशासनाला निवेदनातून मागणी। वन विभागातील सेवानिवृत्त वनपाल कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न। व्यापाऱ्यांना विवरणपत्र भरण्यासाठी मुदत द्यावी, नगरसेवक रेलन यांचे महापौर करपे यांना निवेदन। ठाणे येथे इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात। नंदुरबार येथे महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप पक्ष आक्रमक। आणि ठाणे येथे पटनाट्यच्या माध्यमातून शासकीय योजनांबाबत जनजागृती मोहीम। महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेची निवडणूक सुरू असताना परिषदेचे अध्यक्ष विजय पांडुरंग पाटील यांनी एमपीसीला एक पत्र लिहून फार्मसी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम व एमपीसीच्या परीक्षेमध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांना स्थान मिळावे असे अनेक प्रश्न मांडले आहेत, परंतु निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अशा प्रकारे व्यवसाय परिषदेच्या लेटर हेडवर अध्यक्ष म्हणून पत्र देणे व ते पत्र सर्वत्र व्हायरल करणे, तसेच कौन्सिलच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या प्रचारासाठी निवडणुकीत वापर करून घेणे व मतदारांची दिशाभूल करणे, असा प्रकार महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष विजय पांडुरंग पाटील यांच्याकडून सुरू आहे, असा आरोप उमेदवारांसह सचिन भालेकर यांनी केला आहे। तसेच त्यांची उमेदवारी तातडीने रद्द करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। निवडणुकीच्या तोंडावर प्रचार म्हणून विजय पाटील यांच्याकडून मतदारांवर चुकीच्या पद्धतीने प्रभाव टाकला जात आहे। महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद ही सरकारची सहकारी स्वायत्त संस्था असून तिचा वापर राजकारणासाठी केला जाऊ नये, तसेच काउन्सिलचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुरुपयोग होत असेल तर नियमांचं व कायद्याचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे, अशी प्रतिक्रिया ही सचिन भालेकर यांनी दिली आहे। तरी याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली असून विजय पाटील यांची उमेदवारी तातडीने रद्द करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। जर याबाबत तातडीने निर्णय झाला नाही तर 100 फार्मसिस्ट मुलुंड येथे 22 मार्च पासून मंबू येथे न्याय मिळेपर्यंत उपोषण करतील, असा इशाराही उमेदवार जितेंद्र जैन, उमेदवार जगताप सह सचिन भालेकर यांनी दिला आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। फार्मसिस्ट सचिन भालेकर, आज मी या ठिकाणी नागपूरला आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्थळी दर्शन घेऊन संविधानाच्या प्रतिमेसमोर मी उभा आहे। आणि मी फार्मासिस्ट म्हणून फार्मसी काउन्सिलच्या निवडणुकीमध्ये मतदार आहे, परंतु या निवडणुकीमध्ये औषध व्यवसाय परिषदेची जी निवडणूक लागलेली आहे तिची प्रक्रिया 2021 ते जून 2022 ही प्रक्रिया चालणार आहे। या प्रक्रियेमध्ये मात्र भारतीय संविधानाच्या घटनेच्या नियमांनुसार निवडणूक तत्वांची जी बांधणी केली गेली आणि भारत देशामध्ये ज्या निवडणुका लोकशाही पद्धतीने होतात, सरकारी संस्थांच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने होतात, तसंच आमचं फार्मसी काउन्सिल ही एक सरकारी संस्था आहे आणि या सरकारी स्वायत्त संस्थेच्या निवडणुकीमध्ये मात्र गैरप्रकार होत आहे। हा गैरप्रकार खुद्द माननीय अध्यक्ष काउन्सिलचे माननीय अध्यक्ष विजय पाटील यांच्याकडून होत आहे। विजय पाटील हे काउन्सिलच्या उमेदवारीमध्ये उमेदवार आहेत आणि हे उमेदवारी करत असताना ते प्रभारी अध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहतात, परंतु काउन्सिलच्या लेटर हेडचा गैरवापर करून मतदारांवरती प्रभाव टाकणे आणि मतदारांवरती दबाव टाकणे अशा प्रकारचं काम यांच्याकडून होत आहे। नुकतंच MPSCला त्यांनी 2 मार्च 2022 रोजी एक पत्र लिहिलं, ते पत्र काउन्सिलचं लेटर हेडचा आणि संस्थेचं नाव वापरून अध्यक्ष म्हणून खाली सही करून त्यांनी ते पत्र MSPCला दिलं, MPSCला दिलं।
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांसाठी त्यांचा लढा आहे, ते एक फार्मासिस्ट आहेत, चांगले काम करत आहेत, आमचा त्याच्याबद्दल कुठेही आक्षेप नाही, परंतु विद्यार्थ्यांचा वापर आणि फार्मासिस्टचा वापर हा राजकारणासाठी केला जाऊ नये, त्याहीपेक्षा जास्त MSPC महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद ही सरकारची स्वायत्त संस्था आहे, तिचा वापर राजकारणासाठी केला जाऊ नये अशीच माझी भूमिका आहे। विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी नक्की पत्रव्यवहार करावा, आंदोलन करावे, परंतु संस्थेचा वापर करून ते जर निवडणूक काळामध्ये मतदारांवरती छाप पाडण्यासाठी जर असे प्रकार करत असतील तर हा निवडणूक नियमांचा संकेतांचं उल्लंघन आहे। आणि मी मागणी करतो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे की तातडीने यावरती कार्यवाही करून त्यांची उमेदवारी तातडीने रद्द करावी। जर ही उमेदवारी रद्द केली गेली नाही तर या बाबतीमध्ये कायदेशीर मार्गांचा तर अवलंब आम्ही करूच, परंतु फार्मासिस्टला न्याय देण्यासाठी, न्याय हक्कासाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र भूमीमधून मी घोषणा करतो की आदरणीय अण्णासाहेब हजारेंचा आशीर्वाद घेऊन सोमवारपासून 100 फार्मासिस्टला एकत्रित घेऊन आम्ही काउन्सिलवरती जोपर्यंत विजय पाटील यांची उमेदवारी रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही 100 फार्मासिस्ट या मी जितेंद्र सुभाष जैन महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचा उमेदवार, माझा नंबर 9। मित्रांनो, हो घातलेल्या फार्मसी काउन्सिलच्या निवडणुकीत सन्माननीय अध्यक्ष विजय पांडुरंग पाटील साहेब हे आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत। आम्हाला मान्य आहे की ते प्रभारी अध्यक्ष आहेत, पण ते एका काउन्सिलच्या लेटरहेडवर एका शासकीय पद्धतीने वापर करत आहेत। ते आचारसंहितेचा गैरव्यवहार करीत आहेत आणि आचारसंहितेचा भंग करत आहेत। मी भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पार्टी ही लोकशाहीला मानणारी असा एक पक्ष आहे। आम्ही लोकशाहीच्या मार्गाने काम करत असतो। कोणी जर दादागिरी करत असेल ती खपवून घेतली जाणार नाही। मी आपल्याच माध्यमातून अपील करीतो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना की आपण लवकरात लवकर याची दखल नाही घेतली तर मी माझ्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने लवकरात लवकर मुलुंड नेते फार्मसी काउन्सिलच्या बाहेर ठिय्या आंदोलन मांडेल। आणि मी ह्या प्रकरणात शासनाचा निषेध करतो की शासन अशा व्यक्तींना पाठीशी घालत आहे। लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर मी उपोषणास बसेल अशी आपल्या माध्यमातून शासनाला, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय फार्मासिस्ट। फ्रेंड्स, मैं अमलेंदु सुधीर दत्ता नागपुर में रहवासी हूँ और MSPC के 2022 के चुनाव में एक इंडिपेंडेंट कैंडिडेट करके मैं चुनाव लड़ रहा हूँ। मेरा सीरियल नंबर 3 है। 35 कैंडिडेट इस चुनाव में चुनाव लड़ रहे हैं जो सभी इंडिपेंडेंट कैंडिडेट के तौर पे लड़ना चाहिए, लेकिन कुछ संस्था ने इनमें से कुछ कैंडिडेट्स को चुन के, सेलेक्टेड कैंडिडेट्स को चुन के उनका अपना एक पैनल बनाया है। मेरा इसका विरोध है कि मैं जो चुनाव लड़ रहा हूँ वो अपने नाम पे लड़ रहा हूँ, अपने एजुकेशन पे लड़ रहा हूँ, अपने एक्सपीरियंस पे लड़ रहा हूँ, लेकिन कुछ लोगों ने अपना लेबल लगाया है संस्था का, जिसमें कुछ जो बहुत प्रभावी लोग हैं उनमें से एक व्यक्ति का मैं नाम यहाँ नहीं लेते हुए फिर भी मैं आपको बताना चाहता हूँ कि वो AIOCDA और PCI के सदस्य रहते हुए उनका जो चित्र है वो प्रमोशन मटेरियल पे यूज़ करके हर डिस्ट्रिक्ट के इनके मीटिंग्स में वो बड़े बड़े बैनर के तौर पे और छोटे छोटे पैम्पलेट के तौर पे सोशल मीडिया पे ये चीज़ वायरल किया जा रहा है कि संस्था के लिए आप वोट करें, सेलेक्टेड 6 लोगों को ही वोट करें। जिसका मेरा विरोध है, मैं इस चीज़ का विरोध करता हूँ कि हम अपने लेवल पे विदाउट एनी चुनाव चिन्ह अगर हम चुनाव लड़ रहे हैं तो हम चाहते हैं कि सभी इंडिपेंडेंटली इथिकली इस चुनाव को कॉन्टेस्ट करें। और मैं आप लोगों से अनुरोध करना चाहता हूँ, सभी फार्मासिस्ट 2,85,000 वैलिड वोटर्स जो है उनसे ये अपील करना चाहता हूँ कि आप स्वयं कैंडिडेट के एक्सपीरियंस, स्वयं कैंडिडेट के अनुभव के आधार पर, उनके शैक्षणिक पात्रता के आधार पर अपना वोट करें, न कि प्रभाव में आके ये जो सेलेक्टेड कैंडिडेट्स हैं कुछ संस्था के जिन्हें प्रमोट किया जा रहा है और संस्था के खर्चे पर इन्हें काफ़ी बड़ा चढ़ा के दिखाया जा रहा है। इनका आप बैकग्राउंड देखते हुए ही आप निर्णय ले। मेरा और एक चीज़ का विरोध है कि अगर PCI के सदस्य रहते हुए जो माननीय अपने सदस्य है वो अगर ये जो कैनवासिंग करते हैं तो कॉलेजेस के ऊपर प्रभाव आता है और कॉलेजेस के प्राचार्य अपने माध्यम से
अपने स्टूडेंट्स और अपने सपोर्टिंग स्टाफ को ये प्रेशराइज किया जाता है कि आप इन सेलेक्टेड 6 लोगों को ही वोट करें, जिसका मैं विरोध करता हूँ। मैं आप सबसे अनुरोध करता हूँ कि फ्री एंड फेयर इलेक्शंस होना चाहिए, और इलेक्शन ऑफिसर से रिक्वेस्ट करता हूँ कि जो भी ऐसे इन इथिकल प्रैक्टिसेस हो रहे हैं उसे तुरंत रोका जाए, और अगर कोई कैंडिडेट इस प्रकार का प्रचार करता है तो उसकी जो कैंडिडेचर है वो रद्द होना चाहिए। धुळे महापालिका उपमहापौर पदासाठी आज निवडणुकी आधीच भाजपाच्या नगरसेवक नागसेन बोरसे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रभाग दोडचे भाजपा नगरसेवक अनिल नागमोते यांची उपमहापौर पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे। ऐनवेळी डावलण्यात आल्याचा आरोप करीत भाजप विरोध आक्रमक झालेले नगरसेवक नागसेन बोरसे यांची मनधरणी करण्यात भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या पुढाकारामुळे यश आल्याने त्यांचे बंड थंड झाल्याचं विना अडथळा उपमहापौर निवड आहे। मनपा सत्ताधारी भाजपने उपमहापौर पद 6-6 महिने देण्याचा निर्णय घेतला असल्याने भगवान गवळी यांनी काही दिवसापूर्वी आपला राजीनामा दिला आहे। त्यानंतर रिक्त उपमहापौर पदावर सुरुवातीला नगरसेवक नागसेन बोरसे यांचे नाव आघाडीवर होते, मात्र प्रदेशाध्यक्षांनी ओबीसी नगरसेवकांसह संधी द्यावी असे आदेश दिल्याने प्रभाग क्रमांक 2 नगरसेवक अनिल नागमोते यांचे नाव निश्चित करण्यात आले होते, त्यामुळे नगरसेवक नागसेन बोरसे यांनी संताप व्यक्त केला होता आणि थेट आत्महत्या करण्याची धमकी देत भाजप विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती। तसेच उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आणि भाजप अनुसूचित जाती मोर्चा राज्य चिटणीस पदाचा राजीनामा सुद्धा त्यांनी दिला होता, त्यामुळे उपमहापौर पदासाठी आज होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते। मात्र नाराज झालेले नागसेन बोरसे यांना समजवण्याचे प्रयत्न सर्वत्र सुरू होते। अखेर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी नागसेन बोरसे यांची समजूत काढली आहे, तर आज सकाळी निवडणुकीपूर्वीच नागसेन बोरसे यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नगरसेवक अनिल नागमोते यांची बिनविरोध निवड करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे। तर अनिल नागमोते उपमहापौर पदी निवडून आल्यानंतर त्यांचा महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल व भाजप पदाधिकाऱ्यांसह महापौर प्रदीप करपे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सत्कारही केला आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। आजच्या उमेदवारीच्या संदर्भात आपली जी बिनविरोध निवड झालेली या बाबतीत काय सांगाल तुम्ही? पक्ष आदेशाने मला उमेदवारीची संधी मिळाली आणि त्याबद्दल मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे जयकुमार रावल, डॉक्टर सुभाष भामरे, अनिल अग्रवाल, महापौर आणि सर्व धन्यवाद मानतो, आभारी। पुढे काय सांगाल तुम्ही धुळे शहराच्या विकासाच्या संदर्भात? जशी संधी मिळेल तसं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल शहराचा। आदेशाप्रमाणे दर 6 महिन्यानंतर नवीन उपमहापौर या महापालिकेत आपण भारतीय जनता पार्टीचा घेत आहोत। त्याप्रमाणे आज अनिल नागमोते यांची निवड बिनविरोध अशी भारतीय जनता पार्टीची झाली आहे, त्याबद्दल मी त्यांना अभिनंदन करतो त्यांचं, आणि महापालिकेचे व्यवस्थितपणे ते आतातील अशी अपेक्षा करतो आणि भारतीय जनता पार्टीचं नाव उज्ज्वल करतील अशी अपेक्षा। एक पक्षाचा जो आदेश असतो त्याप्रमाणे आपण कारवाई करत असतो, जर पक्षाने आदेश दिला तर तेही निश्चित आम्ही स्वीकृत सदस्यांच्या जनता पार्टी जो निर्णय करेल तो निर्णय होईल। आणि नागसेन भाऊ एक भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते, त्यांच्याकडे प्रदेशाचंही पद आहे आणि एक मोठं मन ठेवून त्यांनी पक्षाचा आदेश स्वीकारला, त्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांचा अभिनंदन। पुढची संधी निश्चितच पक्ष त्यांच्याविषयी चांगला विचार करेल आणि त्यांना पुढची संधी निश्चितच पक्ष देणार। मालमत्ता करावरील शास्ती रद्द करून महापालिकेने कर वसुलीसाठी मोहीम राबवावी अशी मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा नाईक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मालमत्ता कर वसुली कामे महानगरपालिकेतर्फे नागरिकांना नोटिसा पाठवण्यात येत आहे, त्यामुळे काही ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी व मालमत्ता धारकांमध्ये वादविवाद सुरू आहे। वास्तविक कोरोना काळानंतर शहरात उद्योग व्यवसाय अद्यापही पूर्वपदावर आलेले नाहीत। सर्वसामान्य कामगार मजूर कुटुंबियांना आज देखील उदरनिर्वाहाची समस्या भेडसावत आहे, त्यातच अनेक मालमत्ता धारकांच्या थकीत कर रकमेवर मोठ्या प्रमाणावर शास्ती आकारण्यात आली आहे। दंडासह मूळ रक्कम भरणे अनेकांना शक्य नाही,
यासंबंधी महापालिका प्रशासनाला समाजवादी पार्टीतर्फे अनेकदा निवेदनही देण्यात आले आहे, मात्र त्यावर अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे महापालिकेने शास्ती रद्द करून कर वसुलीसाठी मोहीम राबवावी अशी मागणी जमील मंसुरी, अकिल अन्सारी, अमीन पटेल, गुड्डू काकर, इमान सिद्दीकी, आसिफ इनायत, जाकीर खान, दमराज सायरस, रचित शाह, नवीन अख्तर आदींच्या वतीने करण्यात आली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहरातील मालमत्ता धारकांना त्यांचा मालमत्ता बिलावर लागण्यात आलेल्या शास्ती दंडात्मक रक्कम रद्द करण्यात यावी या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून निवेदने देण्यात येत आहेत। काल आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीने वसुली विभागाच्या प्रमुख शिल्पा नाईक मॅडम यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे की मार्च महिन्याच्या अगोदर महापालिकेतर्फे मालमत्ता करावरील शास्तीची जी रक्कम आहे ती रद्द करण्यात यावी व मूळ रक्कम जनतेकडून वसूल करण्यात यावी। गेल्या अनेक काही वर्षापासून धुळे शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकांचे काम धंदे नियमित नाही आहे, अनेक उद्योग व्यवसाय आता पूर्वपदावर येत आहे। शहरात गरीब लोकांची संख्या जास्त आहे, 60% स्लॅम भाग आहे। अशा परिस्थितीत महापालिकेने शास्तीची मोठी रक्कम लोकांकडून वसूल करण्यात येत आहे। परिणामी लोकांचे नळ कनेक्शन कट करण्याची नोटीस देण्यात येत आहे, त्यांच्या घरांना कुलूप लावण्याची सक्ती करण्यात येत आहे। हे सर्व निषेधार्थ आहे। जळगाव महापालिकेने शास्ती रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्याकडे शास्तीची रक्कम ती रद्द करण्यात येत आहे। त्या धर्तीवर महापालिकाकडून गेल्या अनेक वर्षापासून शास्तीची रक्कम रद्द करण्याची जी योजना होती ती यावर्षी त्या महापालिकेने जाणीवपूर्वक रद्द घेतलेली नाही आहे। आम्ही मागणी करतो की शास्तीची रक्कम वगळून मूळ रक्कम महापालिकेने वसूल करावी, अन्यथा समाजवादीच्या वाटेच्या वतीने या प्रकाराविरुद्ध आंदोलन करण्यात येईल। सन 1958 वन विभागाच्या परिपत्रकाच्या चुकीच्या अंमलबजावणीनंतर अनेक सेवानिवृत्त वनपाल वन कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असल्याची माहिती सेवानिवृत्त वनपाल कर्मचाऱ्यांनी दिली आहे। सेवानिवृत्त वनपाल वन रक्षकांवर झालेल्या अन्यायावर वाचा फोडण्याकरिता धुळे शहरातील कल्याण भवन या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र वन विभागाच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे सेवानिवृत्त वनपालावर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे, कारण या परिपत्रकाच्या अंमलबजावणीनंतर शासनाने अशासकीय प्रगती योजनेत महाराष्ट्राच्या बऱ्याच विभागातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ दिला आहे, मात्र केवळ वन खात्याच्या 1125 वनपाल यांना त्याचा फायदा मिळालेला नाही। या परिपत्रकानुसार सेवानिवृत्त वरिष्ठ पदावर काम करणाऱ्यांना कमी वेतन पेन्शन लागू झाली आहे, तर कनिष्ठ पदावर काम करणाऱ्यांना सेवानिवृत्तांना जादा वेतन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे। त्यामुळे अन्यायाविरोधात गेल्या 5 ते 10 वर्षापासून सेवानिवृत्त वनपाल कर्मचाऱ्यांच्या वतीनं लढा सुरू आहे, तर अन्यायाबाबत आवाज उठवण्यात देखील येत आहे। मात्र आवाज दाबण्याचं काम वन विभागाकडून झाला असून सदर हे प्रकरण न्यायप्रविष्टही करण्यात आलं आहे अशी प्रतिक्रियाही या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तसेच बैठकीत सेवानिवृत्त वनपाल यांच्या वतीनं नवनिर्वाचित धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल ठाकूर यांचा सत्कारही करण्यात आला आहे। या प्रसंगी औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड, धुळे येथील सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मी बाळकृष्ण काशीनाथ गोरनाक, रायगड, ठाणे वनवृत्त, वनपाल सेवानिवृत्त वनपाल। बोला ना, बोला ना। या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वनपाल वनरक्षक संघटनावर अन्याय जो झालेला आहे तो देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या शूर सैनिका एवढंच महत्वाचं डिपार्टमेंट आमचं वनरक्षक, जिथं कोणी पोचत नाही दऱ्याखोऱ्यात त्या ठिकाणी आमचं वनरक्षक आणि वनपाल वनरक्षक पोचतात। उघड्या तिजोरीचं संरक्षण अमर्यादित क्षेत्र, की मर्यादित क्षेत्रामध्ये बँका तिजोऱ्या लुटल्या जातात, अशा ठिकाणी आमचा वनरक्षक पोचून उघड्या तिजोरीचा दिवस संरक्षण करतो आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं मोठं काम आमचा वनरक्षक बरोबर करतो। आणि अशा 12,000 लोकांपैकी आज 1125 लोकांवर वनपाल पदोन्नती देताना आश्वासित प्रगती योजनेचा विषय असेल, 10-20 विषय असेल, हा आमच्या 1125 लोकांवर अन्याय झालेला आहे। आणि जाणून मजून हा प्रकरण न्याय प्रविष्ट करून आमच्यावर कोर्टात शासनाने शासनाची कोर्टाची दिशाभूल करून हा प्रकरण न्याय प्रविष्ट केलेलं आहे, याच्यासाठी आम्ही न्याय मागत आहोत। ह्याला जर न्याय जर आम्हाला मिळाला नाही लवकरच आम्ही ह्याच्या शासनाच्या विरोधात या अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा आम्ही सक्रिय सहभाग या ठिकाणी जाहीर करतो।
सन 1998 अधिसूचनेची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने करताना वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कमी वेतन पेन्शन लागू झालेली आहे आणि कनिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांना जादा वेतन आणि पेन्शन लागू झालेली आहे। तर याबाबत आमचं गेले 5 वर्ष लढा चालू आहे आणि आता हे शासन दरबारी आमचं काम न्याय मागण्याचं चालू आहे आणि आमचा हा लढा असाच चालू राहणार आहे। सर मीटिंग चालल्या होत्या कशा चालल्या होत्या मला घरात देखील माहिती नव्हतं। आज वडिलांच्या फोनवर त्यांच्या मित्राचा फोन आला आणि काहीतरी यांच्या मीटिंग चालले असं कळालं। थोडं वडिलांना प्राथमिक विचारलं, माझे वडील आपल्यात बसलेले आहेत, रिटायर्ड झालेले आहेत आणि त्यांचं मीटिंग आहेत असं काही गोष्टी कळाल्या। कळाल्यानंतर थोडासा काहीतरी प्राथमिक अंदाज घ्यावा यासाठी इथं आलो होतो। मी स्वतः TV9 या वृत्तवाहिनीचं आणि आज तक न्यूज चॅनलचं मी धुळे जिल्ह्याचं काम बघतो। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माझी पूर्ण टीम आहे, बॉडी मेंबर्स आहेत प्रकाश शिरसाट जे स्वाभिमानी चॅनलचे संचालक देखील आहेत, माझा महाराष्ट्राचे संचालक देखील इथं आहेत, दूरदर्शनचे अहिराव ऋषिकेश अहिराव दूरदर्शनचे प्रतिनिधी देखील आहेत। तुमच्या ज्या काही अडीअडचणी या माध्यम म्हणजे TV चॅनल्स असतील पेपर्स असतील याच्या माध्यमातून शास्त्रपात पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न आम्ही करणार आहोत। एवढंच आहे की तुमच्या माध्यमाला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजे की नेमक्या तुमच्या अडीअडचणी नेमक्या काय असतात, काय असतं तुमच्या ज्यावेळेस तुमच्या बैठका असतात त्यावेळेस काही गोष्टी असतात ज्या मीडियात आल्या नको पाहिजेत, काही गोष्टी आल्या गेल्या पाहिजेत, याचं तुम्ही एकत्रित बसून तुम्ही चर्चा केल्यानंतर तुम्ही मीडिया कोऑर्डिनेट करावं जेणेकरून तुमच्या मागण्या ज्या आता थेट शास्त्रापर्यंत कशा पोहोचतील ह्या गोष्टी असतात। आणि मला वाटतं की तुमचा हा जो काही लढा चाललेला याला निश्चितच पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करणार आज तुम्हाला विश्वास देतो। पण वेळोवेळी तुमच्या ज्या काही राज्यभरात ज्या अडीअडचणी असतील तर फक्त धुळे नव्हेच तर नंदुरबार असेल किंवा महाराष्ट्रातली तर ते 33 जिल्हे छत्तीस जिल्ह्यात जरी तुमचा लढा असेल तर तुमच्या संघटनेच्या माध्यमातून एक पत्र धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाला द्या, त्यानंतर आपण एक रूपरेषा ठरवू आणि एक पत्रकार परिषद आयोजित करू। आपण त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण हा सगळा कार्यक्रम व्यवस्थित करू, कसं करायचं असेल कुठं काय बोलायचं याचं सगळं नियोजन मी करून देईन, कारण वनविभाग माझ्या घरात असल्यावर तो एक जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण होत असतो। आणि तुमचा जो काही लढा आहे तो निश्चितच योग्य लढा आहे, शासनाचं दुटप्पी धोरण असेल आणि नवीन नियमावली जुन्या नियमावली यामधला जे काही तुमचं जे सँडविच होतं हे सँडविच न होण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे हे बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी नियोजन केलं जातं, त्यामुळे तुम्ही तुमचा लढा चालू ठेवा। पण तांत्रिकदृष्ट्या काही अडीअडचण असेल तर तुम्ही निश्चित पत्रकार म्हणून तुम्ही आम्हाला कधीही बोललो तुमच्याबरोबर आम्ही सोबत राहणार। धन्यवाद। धन्यवाद ठाकूर। धुळे मनपाकडून LBT कराची विवरणपत्र भरण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे, मात्र विवरणपत्र भरण्यासाठी अडचण निर्माण होत आहे, तरी मनपाने मुदत वाढ द्यावी अशा मागणीचे निवेदन महापौर प्रदीप करपे यांना नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी दिलं आहे। मनपाने व्यापाऱ्यांना LBT कर लागू करण्यात आला आहे त्यासाठी एका संस्थेला ठेका देऊन 700 व्यापाऱ्यांकडून विवरणपत्राची त्रुटी व भरून घेतले जात आहे। July 2015 पर्यंत 44-80 व्यापाऱ्यांचे विवरणपत्र तपासून देय कर निश्चिती करण्यासाठी हा ठेका देण्यात आला आहे, मात्र 7 वर्षात या संस्थेकडून केवळ व्यापाऱ्यांची विवरणपत्र भरले जात आहे व ज्यांनी विवरणपत्र भरले नाही अशांना नोटीस बजावून ठेकेदार महापालिकेत बोलवत आहे। हा प्रकार थांबवून मुदत वाढ द्यावी अशी मागणी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी केली आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। आज भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी धुळे जिल्ह्यातर्फे आम्ही मान्य महापौर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की LBTचा जो ठेकेदार आहे त्याला जो ठेका दिला होता 2015 ऑगस्टमध्ये तर तो 2-1 वर्षाकरताच दिलेला होता। एका वर्षात त्याने सर्व व्यापाऱ्यांचे विवरणपत्रक तपासून पूर्ण करायचे होते, मात्र त्याने तसं न करता आजपर्यंत आज 7 वर्षानंतरसुद्धा 25%सुद्धा काम झालेलं नाही आहे। तर त्याच्या हलगर्जीपणामुळे व्यापाऱ्यांना त्रास होतो आहे, कुठलाही कायदेशीर अधिकार त्याला तो ठेका संपल्यानंतर नाही। एका वर्षाचा ठेका त्याचा 2016 संपलेला आहे, त्यानंतर तो कुठल्या अधिकाऱ्याने महापालिकेचे ऑफिस वापरत आहे, कुठल्या अधिकाऱ्याने व्यापाऱ्यांना बोलवत आहे, कुठल्या अधिकाऱ्याने तो महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा वापर करत आहे, कुठल्या अधिकाऱ्याने तो नोटिसा काढत आहे व्यापाऱ्यांना, व्यापाऱ्यांना दिवसभर इथं बसवून ठेवतो। आम्ही मागे स्टँडिंग कमिटीमध्येच्या मीटिंगमध्येसुद्धा मी हा विषय उचलून धरला होता आणि आज आम्ही महापौर साहेबांनासुद्धा हा निवेदन दिलेला आहे की बेकायदेशीरपणे त्यांचे सर्व माणसं आपल्याकडे राहतात। आणि याच्यावर प्रशासनाने असा खुलासा पण दिलेला आहे की महापालिकेने आजपर्यंत त्याला 1 रुपयाचाही पेमेंट अदा केला नाही। जर तो 6 वर्षापासून महापालिकेकडनं 1 रुपयाचाही पेमेंट त्याला मिळत नाही आहे तर त्याच्या 4 माणसं इथं राहतात
त्यांची पगार, त्यांच्या जेवण खाण्याचा खर्च, त्याच्या स्टेशनरीचा खर्च हा सर्व मिळून अंदाजे 2 लाख रुपये महिना खर्च येतो। तर तो 2 लाख रुपये महिना खर्च कुठून काढतोय ही न समजण्यासारखी गोष्ट नाही आहे। अगदी सरळ आहे की तो चुकीच्या मार्गाने आपण प्रशासनाने त्याला कुठल्याही प्रकारे 1 मिनिटसुद्धा त्याला ऑफिसमध्ये बसू देऊ नये आणि त्याला तुरंत ऑफिस खाली करायला सांगावे, असे आदेशित करावे असं आम्ही आज महापौर साहेबांना सांगितलेलं आहे। शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे। कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे। तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शासन प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं तंतोतंत पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। तसेच मास्क, सॅनिटायझर याचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रवेशही देण्यात आला आहे। या अगोदर इयत्ता 12वीची परीक्षा देखील ठाणेर येथे सुरू आहे। तर ठाणेर हे परिसरातील महत्त्वाचे परीक्षा केंद्र असल्यानं परिसरातील सर्व शाळेतील परीक्षार्थी ठाणेर येथे परीक्षेला येत असतात। तर मागील 2 वर्षापासून कोरोना सारख्या महामारीने जगभर हाहाकार माजवला होता। याचे गांभीर्य शासनाने लक्षात घेऊन शासनाच्या नियमानुसार सर्वत्र परीक्षा केंद्रावर आजपासून परीक्षा सुरळीत सुरू आहे। शाळा महाविद्यालयाच्या आवारात शुकाट वातावरणही दिसून येत आहे। ठाणेर हे महत्वाचे परीक्षा उपकेंद्र असल्यानं येथे इयत्ता 12वी साठी उपकेंद्र 3 आहेत, तर इयत्ता 10वी साठी उपकेंद्र 6 आहेत। ठाणेर मुख्य परीक्षा केंद्र असल्यानं ठाणेर इथूनच इतर परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका शासनाच्या नियमानुसार पोलीस बंदोबस्तात वितरण केले जात आहे अशी माहिती प्राचार्य श्यामकांत ठाकरे यांनी दिली आहे। प्रतिनिधी मधुकर सिटसा, माझा महाराष्ट्र न्यूज, ठाणेर। आज दिनांक 15/3/2022 वार मंगळवार इयत्ता 10वीची परीक्षा बोर्ड परीक्षा सुरू झालेली आहे। परीक्षेच्या संदर्भामध्ये शासनाने व बोर्डाने जे काही नियम घातलेले आहेत त्याप्रमाणे आजपासून 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचं सॅनिटायझर करून स्कॅनिंग करून त्या ठिकाणी परीक्षा सुरळीतपणे सुरू करण्यात आलेली आहे। या अगोदर इयत्ता 12वीची सुद्धा बोर्ड परीक्षा या ठिकाणी सुरू केलेली आहे। ठाणेर आपलं जे काही केंद्र आहे हे मेन केंद्र असल्याकारणानं यापासून 12वीसाठी उपकेंद्र 3 आहे आणि 10वीसाठी 6 आहे। या पद्धतीने मुख्य केंद्रावरून प्रश्नपत्रिका वितरित करण्याचं काम व पेपर देण्याचं काम शासनाच्या नियमाप्रमाणे व बोर्डाच्या सूचित केलेल्या नियमावलीप्रमाणे त्या ठिकाणी कामकाज सुरू केलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा गैरमार्ग त्या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीतल्या पालक सेवेतनंही आणि सुपरवायझर असतील, त्या त्या विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य असतील, त्यांच्या बैठका घेऊन त्या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। म्हणून आजपासून जी काही इयत्ता 10वीची परीक्षा सुरू होणार आहे त्या संदर्भातले सुद्धा सर्व नियम काटेकोरपणे पाळून त्या पद्धतीतल्या सूचना देण्यात आलेल्या असून ज्या पद्धतीने पुढचा जो काही पेपर असेल त्याचंही नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। गैरमार्ग किंवा कुठल्याही पद्धतीने मोबाईलचा वापर असेल, बाहेरून येणारे जे काही पालक असतील त्यांनाही त्या ठिकाणी आम्ही सूचित केलेलं आहे की अशा कुठल्याही पद्धतीतला त्या ठिकाणी गैरमार्ग होणार नाही ते टाळण्यासाठी आम्ही विविध प्रकारच्या सूचना देऊन त्या ठिकाणी अवलोकन केलेलं आहे। आज दिनांक 15 तारखेपासून जरी 10वीचा पेपर सुरू होत असला तरी त्याचा अगोदर आम्ही या ठाणेर येथील पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक साहेब यांनाही त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे। आरोग्य विभागाची दक्षता म्हणून त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय ठाणेर या ठिकाणी सुद्धा त्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत आणि पत्रही दिलेलं आहे की यदा कदाचित काही आम्हाला अडीअडचणी आल्या तर आपण त्या ठिकाणी तात्काळ मदत करावी असं सूचित केलेलं आहे। म्हणून कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता परीक्षा सुरळीतपणे पार पडेल या संदर्भात मी पूर्ण त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे। पोलीस खात्यातील बदल्याच्या महागोटण्यावरून पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बजावलेल्या नोटीसीनंतर आज नंदुरबारमध्ये भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी विरोधात आंदोलन केलं आहे। नंदुरबार शहरातील नगरपालिका चौकात झालेल्या आंदोलनात भाजपाने महाविकास आघाडी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। तसेच महाविकास आघाडीच्या सरकारचे विविध घोटाळे देवेंद्र फडणवीस पुराव्यानिशी बाहेर काढत असल्यानं सरकारचे दावे दणाणले असून आकसापोटीच त्यांनी अशा नोटिसा दिल्या जात असून त्यांना खोट्या कारवाईत अडकवण्याचा महाराष्ट्र शासनाचा षड्यंत्र असल्याचा आरोप देखील यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आला आहे। यापुढे आणखीन तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। याबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी अधिक माहिती दिली आहे। प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। असं आहे की विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाविकास आघाडीचे एक अनेक घोटाळे
बाहेर काढले असताना पोलीस खात्यातील बदलींचा महाघोटाळा महाभ्रष्टाचार हा देखील बाहेर काढला। भारताचे गृह विभागाचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे गृह विभागाचे सचिव यांना आदरणीय देवेंद्रजींनी पुराव्यानिशी बदली घोटाळ्याचं प्रकरण या ठिकाणी सादर केलं। त्यानंतर न्यायालयाने देखील या विषयाचं गांभीर्य लक्षात घेतलं, सीबीआय चौकशीचे फरमान काढलं आणि या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू असताना काल महाराष्ट्राच्या या महाविकास आघाडी सरकारनं द्वेषानं आक्षानं आदरणीय देवेंद्रजींना पोलिसांच्या मार्फत कलम 160 प्रमाणे या ठिकाणी नोटीस बजावली। एक 6 दिवसापूर्वीच आदरणीय देवेंद्रजींनी महाविकास आघाडीचं मोठं षडयंत्र या ठिकाणी बाहेर काढले होतं। त्याच्यामध्ये थेट शरद पवारांपासून महाविकास आघाडीचे दिग्गज नेते सामील होते। देवेंद्रजी चंद्रकांत दादा यांच्यापासून अनेक भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेत्यांना अडकवण्याचं यात षडयंत्र होतं। त्यामुळे महाविकास आघाडी उघडी पडली, त्याचा राग येऊन देवेंद्रजींना या ठिकाणी 160 प्रमाणे नोटीस दिली। त्याचा धिक्कार आणि निषेध करण्यासाठी आज नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी आंदोलन पुकारलं। त्या नोटीसचा होई करण्याचा या ठिकाणी आम्ही संकल्प केला, परंतु पोलिसांनी ती नोटीस या ठिकाणी आम्हाला जाऊ दिली नाही, ताब्यात घेतली, त्याचा देखील आम्ही निषेध करतो, या सरकारचा निषेध करतो। हे महाविकास आघाडी सरकार देशातील राष्ट्रप्रेमी नागरिकांवर या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करून त्यांना गोवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत आहे, त्याचा आम्ही सहन करणार नाही, त्याचा धिक्कार करतो आणि या सरकारला इशारा देतो, अशा पद्धतीने तुमचे कारस्थान सुरू राहिले तर नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या एकही मंत्र्याला या ठिकाणी आम्ही। शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे महात्मा फुले कृषी मंडळ बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या वतीनं पटनाट्यद्वारे शासकीय योजना तसेच महाविकास आघाडी सरकारनं कोरोना सारख्या महामारीच्या काळात राबवलेल्या योजनांबाबत विशेष माहिती देण्यात येत आहे। पटनाट्याच्या माध्यमातून शिवभोजन योजना, शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कर्जमुक्त योजना, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आहार योजना अशा विविध प्रकारच्या योजनांची माहिती नागरिकांना पटनाट्यद्वारे देण्यात येत आहे। प्रतिनिधी मधुकर सिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, ठाणेर। महाराष्ट्र शासन माहिती वजन संपर्क संस्था माहिती काय आहे, महात्मा फुले कृषक मंडळ व बहुउद्देशीय संस्था या संस्थेच्या मार्फत पूर्ण धुळे जिल्ह्यात विविध योजनांचा जागर करण्यासाठी आम्ही या ठाणेर गावात आलेलो आहोत। यामध्ये पहिली योजना जी ती आहे महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, दुसरी शिवभोजन थाळी योजना, तिसरी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आहार योजना, चौथी खावती सीट योजना, पाचवी वास्तव्य योजना। या योजनांचा जागर करण्यासाठी आमच्या या महात्मा फुले कृषक मंडळ व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आम्ही पटनाट्याच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यात काम करत आहोत। त्याच पद्धतीने आम्ही ठाणेर गाव हे 2 वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची हे पथनाट्य सादर केले। महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या निवडणुकीत प्रभारी अधीक्षकांकडून सत्तेचा गैरवापर, सचिन भालेकर यांचा आरोप। धुळे महापालिकेच्या उपमहापौरपदी अनिल नागमोते यांची बिनविरोध निवड। महापालिकेने शास्ती रद्द करून कर वसुलीसाठी मोहीम राबवावी, समाजवादी पार्टीची मनपा प्रशासनाला निवेदनातून मागणी। वन विभागातील सेवानिवृत्त वनपाल कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न। व्यापाऱ्यांना विवरणपत्र भरण्यासाठी मुदत द्यावी, नगरसेवक रेलन यांचे महापौर करपे यांना निवेदन।
ठाणे येथे इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात। नंदुरबार येथे महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप पक्ष आक्रमक। आणि ठाणे येथे पटनाट्यच्या माध्यमातून शासकीय योजनांबाबत जनजागृती मोहीम।